आजही 24 तास एक पाऊल पुढे। गोंदियातल्या आश्रमशाळेत दोन विद्यार्थ्यांचा सर्पदंशानं मृत्यू झालेला आहे। अर्थातच रात्री झोपेत या विद्यार्थ्यांना हा सर्पदंश झाला। रात्री झोपेत असताना हे पाच जण खालती झोपले होते, त्या दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झालाय तर तिघांवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। तोमेश ठाक आणि भोजराज मरई अशी मरण पावलेल्या विद्यार्थ्यांची नावं आहेत तर गंभीर तीन विद्यार्थ्यांवर गोंदियातल्या बजाज हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। गोंदिया जिल्ह्यातल्या डावरी तालुक्यात मकरधोकडा या गावात स्वामी रामकृष्ण आदिवासी आश्रम शाळा असून या शाळेत 200 ते 300 मुलं राहून शिक्षण घेतात। आज पहाटे 4 सुमारास ही मुलं झोपलेली असताना 5 मुलांना सर्पदंश झाला। सुरुवातीला त्यांना नेमका कशामुळे हा त्रास होतोय हे कुणाच्याच लक्षात आलं नाही। 7 सुमारास हा सर्पदंशाचा प्रकार लक्षात येताच त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं। मात्र त्यापूर्वीच 2 मुलांचा मृत्यू झाला तर इतर 3 मुलांपैकी 2 आयसीयूत ठेवण्यात आलंय। सर्पदंश होऊन विद्यार्थ्यांचा मृत्यू होण्याच्या या घटनेनं आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। 4 मुलं माझ्याकडे भरती झाले स्नेक बाईट म्हणून, त्याने तिकडे आश्रमशाळेमध्ये एक एक्सपायर झालेला जागेवरच आणि एक इथे आणताना रास्त्यात एक्सपायर झाला, त्याला गव्हर्नमेंट हॉस्पिटलला पाठवलं बॉडी तिथे आणि 4 पेशंट माझ्याकडे भरती येतात। 4 गंभीर आहेत, त्यापैकी 2 जास्त गंभीर आहेत, त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवलेलं आहे आणि 2 विदाउट व्हेंटिलेटर मॅनेज करतात। एकूणच ही घटना कशी घडली जाणून घेऊया। आपले प्रतिनिधी आहे माधव चंदनकर। माधव, कशा तऱ्हेनं हा एकूणच सर्पदंश झाला? रात्री झोपेत असताना या सर्पाने दंश केला आणि त्या दोघांचा मृत्यू झाला, जरा अधिक माहिती द्या या घटनेविषयी। निश्चितच ही घटना गोंदिया जिल्ह्यासाठी खूपच शोकाकुल आहे। गोंदिया जिल्ह्यातील देवरी परिसरातील एक मकरधोकडा येथील गावातील आश्रमशाळा आहे, रामकृष्ण आदिवासी पब्लिक स्कूल अशी या शाळेचं नाव असून, रात्री जे विद्यार्थी खाली झोपले असताना जवळपास 4 सुमारास सापाने सर्पदंश केल्यामुळे यामध्ये 2 मुलांचा मृत्यू झाला। सकाळी जवळपास 7 सुमारास जेव्हा विद्यार्थी आणि तिथले जे अधीक्षक आहेत तेव्हा जेव्हा जागे झाले की 2 मुले का बरं उठत नाही आणि 3 मुलांना उलट्या तसेच अनेक प्रकार घडू लागले, तेव्हा त्यांना असं वाटलं की कुठल्या तरी यांनी सापानी यांना दंश केला। असं नंतर परिस्थिती लक्षात घेता त्यांना गोंदिया येथील माधव एक विचारायचं वाटतं एक शेवटचं आणि थोडक्यामध्ये, खरोखरच सुरक्षेचा प्रश्न येतो कशा, म्हणजे या आश्रमशाळेत इतक्या सहजतेनं हा साप गेला हे कोणाचेही लक्षात नाही आलं? जी निश्चितच जी आश्रमशाळा आहे त्याच्या जवळपास 100 मीटर नंतरच एक जंगल लागून आहे आणि त्या जंगलातून नेहमीच अशा प्रकारचे साप किंवा कुठले प्राणी त्या भागातील असतात, परंतु निश्चितपणे अशा या आश्रमशाळा सुरू करण्याच्या अगोदर कुठले नियम किंवा कुठली काही सरकार लक्षात घेते का हा निश्चितच प्रश्न बनलेला आहे। मृदुला निश्चितच धन्यवाद माधवी, माहिती दिल्याबद्दल। होते आमचे प्रतिनिधी माधव चंदनकर। पुन्हा एकदा आश्रमशाळेतील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। रात्री झोपेत असताना एक साप शिरला आणि तो 5 विद्यार्थ्यांना चावला आणि सकाळी झोप नंतर लक्षात आलं की सर्पदंशाने यातील 2 मृत्यू झाला। अतिशय दुर्दैवी अशीच ही घटना म्हणावी लागेल। झी 24 तास एक पाऊल पुढे।